अपंगत्वावर मात करून अनेकांनी उत्तुंग यश मिळवलं असं आपण आजपर्यंत पाहिलं, ऐकलं आणि वाचलंय. परंतु दोन हात नसलेल्या गौशेक या दिव्यांग विद्यार्थ्यानं चक्क पायाच्या बोटात पेन धरून पेपर लिहून 12वी विज्ञान शाखेत गगन भरारी घेतली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल दिनांक 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. 12वी परीक्षेच्या निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला. लातूर जिल्ह्यातील वसंतनगर येथील रेणुका देवी उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 12वीचा विद्यार्थी गौस अमजद शेख यास खांद्यापासून दोन्ही हात नाहीत, परंतु त्यानं कधी चित्त सोडली नाही. विज्ञान शाखेत असलेला गौस शेख याने अपंगत्वावर मात करून फेब्रुवारी मार्च 2024 बोर्डाची परीक्षा दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर घेण्याची सवलत आहे, परंतु गौस शेख याने रायटर न घेता पायाच्या बुटात पेन ठरून उत्तर पत्रिका लिहिली आणि तो विज्ञान शाखेतून 87% कोण मिळवून विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालाय. गौशेक याच नियतीनं दोन्ही हात दिली नाही, परंतु गौशेक कधीच खचला नाही. त्यानं 12वी विज्ञान परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं. त्यानं भविष्यात IAS अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलंय. इयत्ता 10वीतही त्यानं 89% गुण मिळवले होते. त्याच्या या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. माझं नाव शेख गौस अमजद. मी 1 ते 12 इंदिरा गांधी प्राथमिक रेणुकादेवी माध्यमिक आणि रेणुकादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये 1 ते 12 शिकलो आहे आणि मला 10वीला या शाळेमध्ये 89% मार्क घेऊन मी शाळेमध्ये प्रथम आलेलो होतो आणि यावर्षी मी सायन्स शाखेमधून 12वीचा पेपर दिला. मला 12वीमध्ये 78% मार्क पडले आणि आज मला खूप आनंद होतोय. जे रेग्युलरचे विद्यार्थी होते त्यांच्यामध्येच बसून त्यांच्यामध्येच शिकून त्यांच्यासारखाच अभ्यास करून मी 78% मार्क मिळवले. रेग्युलर म्हणजे रेग्युलरच्या ज्या मुलापेक्षा व्यतिरिक्त मी माझ्या मनामध्ये कधीच भावना आणले नाहीत. जसे ते आहेत तसा मीच आहे, ह्याच भावनेने मी अभ्यास केला. न्यूज 15 मराठी साठी असलम शेख, लातूर.